पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात एक जुनं तळघर सापडलं आणि त्यात काही पुरातन मूर्ती, नाणी, दागिने सुद्धा सापडलेत. आणि या तळघरातून अनेक नवे खुलासे, न उलगडलेली कोडी या निमित्तानं सुटणार आहेत. नक्की हे पुरातन भुयार कुठे, कसं आहे, केवढं आहे, याचा भुयारात उतरून प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसेनं. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये एक तळघर आढळलेलं आहे आणि ते तळघर नुसतं तळघर नसून त्याच्यामध्ये मूर्तींचा, पुरातन मूर्तींचा एक खजिनाच सापडलेला आहे. कसं आहे ते तळघर हे आम्ही तुम्हाला दाखवतो आहोत. मी सध्या याच तळघरामध्ये आहे. तुम्ही बघता आहात की मुख्य जे दार आहे तळघराचं ते माझ्या उंचीचं आहे, साधारण एक आपण म्हणूया 5 फूट एवढं आहे. आणि इथून आतमध्ये हे भुयार आहे जिथं हे या मूर्तींचा खजिना सापडलेला आहे. काही पुरातन नाणी सुद्धा सापडलेली आहेत. या मूर्ती ज्या आहेत या अनेक गोष्टींचा, अनेक ज्या उलगडलेली नसलेली कोडी आहेत त्यांचा उलगडा करू शकतात. पुरातत्व खात्याच्या वतीने सध्या त्याच्यावर काम सुरू आहे आणि तूर्तास ही सगळी मूर्तींचं रक्षण, त्यांचं संगोपन आणि त्याचबरोबर त्यांच्या किती जुन्या आहेत, किती पुरातन आहेत हे सगळं बघितलं जाणार आहे. पण सगळ्यात आधी मी तुम्हाला झलक दाखवणार आहे ती या खंदकाची, किंवा ज्याला आपण तळघर म्हणतोय त्याची. त्याच्यासाठी हा कॅमेरा मी माझ्या हातात घेणार आहे आणि मग आतमध्ये नेणार आहे, कारण इथे एका वेळेला एकच माणूस उभा राहू शकतो. दोन या ठिकाणी पायऱ्या आहेत आणि या दोन पायऱ्यांनंतर एक आतमध्ये चौकोन आहे. या चौकोनाच्याच इथं या मूर्ती सापडलेल्या आहेत. दोन मोठ्या मूर्ती आहेत आणि त्या व्यतिरिक्त काही छोट्या मूर्ती आणि काही नाणी सुद्धा आहेत. पण अगदी छोटीशी जागा आहे आपण पाहतो आहोत. ही संपूर्ण छोटीशी जागा जी आहे पूर्ण दगडी बांधकाम आहे. इथे उतरता येईल एवढीच जागा या ठिकाणी आहे. तुम्ही पाहत आहात की या दोन पायऱ्या आहेत आणि त्या व्यतिरिक्त हा जो चौकोन दिसतोय या चौकोनामध्ये या मूर्ती आढळल्या आहेत. पूर्वी कोनाडे असायचे, असे 2-3 कोनाडे या ठिकाणी आपल्याला दिसतायत. म्हणजे बहुतेक वेळेला दिवा लावण्यासाठी किंवा अंधार होत असेल तर त्यावेळेला उजेड करण्यासाठी या कोनाड्यांचा वापर केला जायचा. आपण पाहतो आणि आत्ता मी इथे उभी आहे, अगदी एकच व्यक्ती उभा राहू शकेल अशी या संपूर्ण जे तळघर आहे त्याची परिस्थिती आपल्याला या ठिकाणी दिसून येते आहे. एकूणच जर बघितलं तर मी जसं दाखवते माझ्या उंचीची हे तळघर आहे. याचा उद्देश काय होता, यामध्ये ज्या मूर्ती आहेत त्या किती जुन्या आहेत, या सगळ्या गोष्टींचा उलगडा येत्या काळामध्ये होणार आहे. परंतु तूर्तास आपण पाहतो आहोत की पंढरपूरच्या या पुरातन मंदिराचं जतन करत असताना पुरातत्व खात्याला अशी एक गोष्ट आढळली आहे जी कदाचित यापूर्वी कधीही उघडकीला आली नाही. इतके वर्ष, म्हणजे काही शे वर्ष जुनं हे मंदिर आहे, परंतु कधीही सुद्धा या ठिकाणी असलेला तळघर आढळून आलेलं नाही जे या ठिकाणी आढळून आलेलं आहे. व्हिडिओ जर्नी सुमेश गोविलकरसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर.